राहुरी आणि श्रीरामपूर या दोन विधानसभा मतदारसंघाला जोडला जाणारा वळणपात्री रस्ता हा उद्घाटनापूर्वीच उखडला गेलाय. आमदार तनपूर यांच्या विशेष प्रयत्नांतून तब्बल 80 लाख रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला होता, परंतु अवघ्या 6 महिन्यातच हा रस्ता पूर्णपणे उखडला गेलाय. घटनास्थळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेट दिली असून तात्काळ या रस्ता दुरुस्तीचे आदेश त्यांनी दिले आहेत. अन्यथा सभागृहामध्ये लक्षवेधी मांडून संबंधित अधिकाऱ्यांची निलंबनाची कारवाईची मागणी करू असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिलाय. ठेकेदारांनी हे काम केलेलं आहे त्याला अजून वर्षभर त्याचं मेंटेनन्स करण्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी त्याची असते, त्यामुळे त्याच्यामधनं हा रस्ता दुरुस्त कुठल्याही परिस्थितीमध्ये अधिवेशन संपण्यापूर्वी झाला पाहिजे अशी सक्त सूचना मी आता अधिकाऱ्यांना दिलेली आहे. कारण आम्ही पैसे त्या ठिकाणी शासनाकडे कसे आणतो, एक तर कोविडच्या काळामध्ये पैसे मिळत नव्हते, तरी देखील पैसे उपलब्ध केले, त्या पैशाचं जर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं कामं होणार असतील तर अजिबात कुणालाही त्या ठिकाणी खपून ही चूक खपून घेतली जाणार नाही. मी आता अधिकाऱ्यांना संबंधित सांगितलं आहे की बाबा हे जर झालं नाही तर विधानसभेमध्ये याचा लक्षवेधी सूचना मी उपस्थित करेल आणि मग मात्र कुठल्याही अधिकाऱ्याची त्याच्यामध्ये हे राहणार नाही. आणि म्हणून त्यांना सूचना केली की त्या ठेकेदाराकडनं तुमची जबाबदारी आहे की ते दुरुस्त करून घेण्याची. तर मला आशा आहे की काही दिवसात तो झालेला दुरुस्त होईल आणि इथून पुढं खरं अधिकाऱ्याने देखील कामं करताना बारकाईने जर लक्ष ठेवलं असतं तर ही वेळ सारी नसती. आणि एवढ्या मागणीचा रस्ता होता, एवढ्या लोकांची मागणी होती, तो मी निधी पण त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिला आणि झालेली घटना खरं दुर्दैवी आहे. मी आता स्वतः जाऊन बघितलं कशा पद्धतीने रस्ता खचलेला आहे आणि तो दुरुस्त करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत. न्यूज रिपोर्टर गोविंद पुंगे, AS9 मीडिया, राहुरी.